पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेची चौऱ्याण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या तर अनेक मान्यवर यावेळी इथे उपस्थित होते पुणे मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेची चौऱ्याण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थेचं नेतृत्व करणं अवघड आहे कारण सध्या मोठमोठ्या राष्ट्रीयकृत बँका अडचणीमध्ये आल्या आहेत मोठ्या रकमांची कर्ज दिल्यामुळे ती वसूल न करता आल्यानं त्याचबरोबर सायबर क्राईममुळे बँकांना मोठं नुकसान होत आहे या परिस्थितीमध्ये देखील आपण आपल्या बँकेचा विश्वास आणि दर्जा राखून ठेवण्यामध्ये यशस्वी झालो आहोत अशी भावना बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जगताप यांनी व्यक्त केली आहे दरम्यान त्यामुळे पुणे नागरी बँक असोसिएशननं पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलाय तसेच आपल्या बँकेची प्रगती पाहून रिझर्व्ह बँकेनं आपल्याकडे खेडशोहापूर इथे नवीन शाखा उघडण्यास परवानगी दिली आहे माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारी आजची ही चौऱ्याण्णवी वार्षिक सर्वसाधारण सभा हा त्याचाच एक भाग आहे असं यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जगताप यांनी सांगितलंय या प्रसंगी उपाध्यक्ष अजित खेस साहेब विजय ढेरे रवींद्र रच्चासाहेब प्रदीप मिसाळ अंकुश काकडे विजय शेवाळे रावसाहेब खंडागळे हेमंत जगताप योगीराज खिलारे गोपाळ चिंतल हेमंत बडे सौ हेमाताई खत्री प्रमिलताई कोंढरे अॅडव्होकेट सुधीर शेळके बँकेचे सीईओ मनोज जगदाळे आदी मान्यवर इथे उपस्थित होते अमोल सह हर्षल कोठावधे सी चोवीस तास पुणे सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी